नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारी दाखल करणारे सत्यजित तांबे यांना भाजपने थेट उमेदवारी न देण्यामागचं कारण एबीपी माझाच्या हाती लागलंय. स्थानिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विरोध टाळण्यासाठी भाजपने सत्यजित तांबेंना हा अपक्ष उमेदवारीचा आडमार्ग दिल्याची माहिती सूत्रांकडून कळते. सुमारे 4 वर्षांपूर्वी सत्यजित तांबे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये केलेल्या एका आंदोलनाचा फोटो गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होतोय आणि ज्यामध्ये सत्यजित तांबे पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळं फासताना दिसत आहेत. जेव्हापासून सत्यजित तांबे भाजप प्रवेशाच्या शक्यतेच्या बातम्या येऊ लागल्या तेव्हापासून अहमदनगर आणि नाशिकमधल्या भाजपच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी हे फोटो व्हायरल करून निष्ठावंतांना संधी द्या, मोदींचा अपमान करणाऱ्या काँग्रेसींना नको अशी मोहीम सुरू केली आणि याच मोहिमेची दखल घेऊन भाजप पक्षश्रेष्ठींनी हा पक्षाचा अपक्षाचा आडमार्ग सुचवलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि हा 19 ऑक्टोबर 2018 मधला एक व्हिडिओ समोर येतोय. सत्यजित तांबे आपल्याला दिसत आहेत आंदोलनामध्ये, मागे मोदींचा फोटो आहे, एक पोस्टर भलं मोठं लागलेला आहे आणि त्यानंतर मोदींच्या फोटोलाच काळं फासतानाचा एक सत्यजित तांबेंचा फोटो आता समोर आलेला आहे आणि त्या फोटोचा तो फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. एकीकडे या उमेदवारीची चर्चा असतानाच मोदींच्या फोटोला काळं फासतानाचा तो फोटो व्हायरल झाला आणि त्यामुळे आता मग हाच तो फोटो आहे जो आपल्या टी व्ही स्क्रीनवर आपण बघताय आणि हा फोटो मग काँग्रेसच्या निष्ठावंतांनी व्हायरल केला अशी चर्चा आणि त्यानंतर आता हा सगळा ट्विस्ट समोर येतोय. मुकुल कुलकर्णी आपल्याला ट्विस्ट मागची सगळी कहाणी सांगतील. मुकुल, एकीकडे तो व्हिडिओ, फोटो आणि आता ही उमेदवारीची अशी चर्चा, काय अपडेट्स मिळतात एकूण आता या सगळ्या घडामोडींसंदर्भात? अश्विन, नक्कीच हा फोटो व्हिडिओ आणि आज जो पॉलिटिकल ड्रामा घडला याचं कुठे ना कुठे कनेक्शन आहे, कारण गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर हा फोटो व्हिडिओ हा प्रचंड व्हायरल होत आहे. सत्यजित तांबे यांनी युवक काँग्रेसचं नेतृत्व केलेलं होतं, त्यामुळे महागाई विरोधात काँग्रेसनं जे आंदोलन राज्यभर देशभर पुकारलेलं होतं त्याचं नेतृत्व त्यांनी महाराष्ट्रामध्ये पुणे पिंपरी चिंचवड या भागामध्ये केलेलं होतं आणि तोच धागा पकडून जशा जशा सत्यजित तांबे हे भाजपचे संभाव्य उमेदवार असू शकतात अशी चर्चा सुरू झालेली होती राजकीय वर्तुळामध्ये, तेव्हापासूनच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याला सुरुवात देखील झालेली होती. भाजपचे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांनी पक्षातील नेत्यांना या संदर्भातलं आपलं नाराजी देखील व्यक्त केलेली होती की जे मोदी विरोधी आहेत, जे भाजप विरोधी आहेत, जे आंदोलनं करतायत अशाच काँग्रेसी नेत्यांना आपण पक्षामध्ये घेत आहात आणि निष्ठावंतांना डावलत आहात, त्यामुळे हा विरोधाचा सूर हा दिवसेंदिवस प्रखर होत गेलेला होता. म्हणूनच यातून कुठेतरी मार्ग काढायचा, कारण नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. तुल्यबळ उमेदवार होते काँग्रेसकडनं सुधीर तांबे, त्यांना शांत बसवून त्यांच्या मुलाला उमेदवारी द्यायची अशी रणनीती गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती. तसेच सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी केलं देखील होतं, त्यामुळे याची कुठेतरी सांगड घालायची यासाठी हा आडमार्ग स्वीकारल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये आहे. म्हणजे एकीकडे पक्षातील निष्ठावंतांचा रोष पण नाहीये आणि दुसरीकडे सत्यजित तांबे यांना पाठिंबा देऊन एक अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केलं असा संदेश देखील देण्याचा मानस भाजपचा दिसून येतोय. मुकुल धन्यवाद या माहितीबद्दल. आता येणारे काही दिवस त्यामुळे फार महत्वाचे ठरणार आहेत, आपण बघूया नेमकं काय घडतं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.